नमस्कार, मी अक्षय पुंडेकर, कृषी प्रधान टीव्हीच्या स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आपल्या परिसरातील काही विशेष घडामोडी स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वीट ब्लॉक या तणनाशक फवारणीमुळे झालेल्या नुकसानाचे अद्यापही मोबदला मिळाला नसल्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने हे तणनाशक आता जिल्ह्यातून हद्दपार करू असा इशारा यावेळी देण्यात आला. शासनाने याची त्वरित दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे. सांगली जिल्ह्यातील पडूस येथे सालाबादाप्रमाणे शेवटच्या श्रावण सोमवारी 21 ऑगस्ट रोजी जंगी कुस्तीचे मैदान होणार असल्याची माहिती कुस्ती कमिटीच्या वतीने देण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्माण केलेले जयस्तंभ चौक ते पोलीस स्टेशन पर्यंतच्या रोडमुळे लोकांच्या घरात रस्त्याचे पाणी शिरत असल्यामुळे लोकांची चांगलीच डोकेदुखी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणारचे तहसीलदार सुरेश कवाळे यांना अमरावती महसूल विभागातील उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सन्मानित करण्यात आले. लोणार तालुक्यात त्यांनी लोकसहभागातून शेकडो बंधारे बनवले असून दुष्काळी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे कामे केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर जिल्हा नियोजन मंडळावरती पंढरपूर तालुक्यातील कासेगाव गटामधून जिल्हा परिषद व सदस्य वसंतराव देशमुख यांची निवड झाली. वर्धा येथे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमुक्ती द्यावी व स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेच्या मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी सफाई कर्मचारी शीला गोपाल मोगरे यांना जिल्हाधिकारी तक्रार केली म्हणून निलंबित करण्याची धमकी दिली आहे. मुख्याधिकारी मुख्यालयी न राहिल्यामुळे बरेचसे कामे प्रलंबित राहतात, त्यामुळे अकोटमध्ये समस्या निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी यांनी त्वरित दखल घ्यावी अशी मागणी लोकांकडून होत आहे. अधिक बातम्या व माहिती करता सबस्क्राइब करा कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.